मी इथं आल्यापासून काय झालं मला माहीत नाही. सगळे पत्रकार माझ्या मागे लागले, सारखं आपले दाजक पुढं करून बोलावं. आता कशा बोलायचं, कशा बोलायचे तुम्हाला का आहे काय? म्हणजे सकाळची फेरफेर मी वाचते, कोणतरी सातारला काय बोललं बहुतेक त्याबद्दल, त्याच्यावर काय हवं काय काय त्याच्यावर सांगायचं? मी तर काही कधी कोणा बोललो नाही. काही बोलायचं असलं तर रामराजे पुरेस आहेत, आणि त्यामुळे रामराजे असल्यानंतर मला कोणाला बोलावं लागत नाही. आता ते बोललेच काय, ठीक आहे, आता काही बोलायचं आपण काय? मी तर शब्दांनी बोललो नाही, बोलणारही नाही. पण त्यांनी एक वाक्य वापरलं की जाणता राजा म्हणून म्हणता. तर मी काही कुठं म्हणलो नाही मला जाणता राजा म्हणा. पण मला एक गोष्ट समजत नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणानं अभ्यास करून वाचला तर छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती, छत्रपतीच होती, जाणता राजा नव्हती. आणि जाणता राजा हा शब्द हा रामदासांनी आणलेला होता. आणि जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, हे खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाताच होत्या. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारातनं, संसारातनं घडवलं. आणि त्यामुळं तुम्ही जर शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते, पण काही लोकांच्या हातात लेखणी होती. आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं असं लेखणीची कमाल कुणीतरी केली. आणि आम्ही लोक मागं लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळे आहे, हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य स्वशौर्य, आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व या देशामध्ये आलं. त्यामुळे त्यांना कोणतरी जाणता राजा म्हणायची गरज नाही. छत्रपती हे जन्मानी कर्तृत्वानी लोकांच्या अंतःकरणामध्ये छत्रपतीच राहतील, तिचं दुसरं कोणी काही म्हणायचं कारण नाही. आणि त्यामुळे त्याचा आग्रह हा आम्हा लोकांचा कधी असणं शक्यच नाही. म्हणून तेवढ्या पुरतं आज मी या ठिकाणी हे स्पष्टीकरण करू इच्छितो. बस बाकी काही बोलायची काही गरज नाही. काल सगळ्या निवडणुका झाल्यात, तुम्ही लोकांनी महाराष्ट्रामध्ये काही गंमत केली आणि सगळेजण मी कुठेही गेलो. मध्यंतरी मी काटोलला गेलो होतो. काटोल म्हणजे मध्य प्रदेशच्या सीमेवरचा आपला शेवटचा तालुका. आणि त्या काटोलचे आमदार आपले अरविंद, आपले अनिल देशमुख आहेत सध्या आहेत. त्यांच्या मतदारसंघात मी गेलो होतो. शेवटच्या गावी माझी सभा होती. आणि सभा संपल्याच्या नंतर एका म्हाताऱ्याने मला थांबवलं, साहेब आम्ही मतं देणार म्हणजे तुम्हालाच. म्हणजे चांगली गोष्ट आहे, मागच्या वेळी कुणाला जिते नाही म्हणजे मागच्या वेळी भाजपने जिते. म्हणजे यावेळेस का ठरलं नाही? म्हणजे काय राहू, म्हणजे त्या साताची सभा मी पावसातली बघितली, काही सभा आहे का काय? आणि आमच्या गावांनी तवच ठरवलं की आता म्हणजे दुसरं कुठलं नाही, तेवढं राष्ट्रवादीच धरायचं. आणि तो निकाल लोकांनी त्या ठिकाणी अगदी मध्य प्रदेशच्या सीमेसुद्धा लोक सांगत होते. आणि त्याचं कारण साताराचा माणूस हा किती संकट आली, किती अडचणी आली, त्या अडचणी महाग एक मात करून स्वतःचा इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. आणि ते सातारकरांनी त्या ठिकाणी घडवलं, त्या इतिहासातून महाराष्ट्र बदलला. आणि त्या महाराष्ट्रातून आज महाराष्ट्राचं चित्र एक प्रकारे बदललेलं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून या चित्राचं 100% श्रेय तुम्हा लोकांना आहे, तुमच्यातल्या तरुणांना आहे. त्याला अंतकरणापासून धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो.